कालच्या ब्लॉग मध्ये आपण बागा बीच जवळचे एक रिसॉर्ट बघितलं आणि त्यानंतर क्रूज डिनर पॅराडाइज क्रूज डिनर बघितला जिथे छान गेम खेळले जात होते, डान्स होते. सो अशा पद्धतीचा तो एक व्लॉग झाला. आज आपण पुढे कंटिन्यू करतोय. तर आता आपण जातोय बागा बीचला. ज्या हॉटेलला आम्ही राहत होतो तिथून अगदी एक 5 मिनिटावरच बागा बीच होता. खरं बागा बीचवर आम्हाला थोडंसं खेळायचंही होतं तिथे, पण नाही खेळता आलं कारण का नंतर जसजसं ऊन वाढत जाईल तर तेव्हा भरपूर त्रास होऊ शकतो, वाळू गरम लागू शकते. त्यामुळे नुसता आम्ही बागा बीच बघितला आणि मग तिथून आलो हॉटेलवर. बीचवरनं परत आल्यावर नाश्ता केला, आंघोळ वगैरे करून छान तयार झालो, फोटो बिटो काढले आणि मग तिथून हॉटेलला बाय बाय करून निघालोय आता ते कॅलिंगूट बीचला. बागा टू कलंगूट जास्त अंतर नव्हतं त्यामुळे आम्ही लगेचच पोचलो रिसॉर्ट तारा पॅरेसिओला. तर आता हा त्यांचा एंट्रन्स आहे, हा पूर्ण त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. हे हॉटेल सुद्धा आम्ही मेक माय ट्रिप वरनच बुक केलं होतं. सर्व फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून आता आम्ही जातोय आमच्या रूम वर. इथे तुम्ही हे हॉटेल हे रिसॉर्ट बघू शकता, खूप मोठं होतं, मस्तच होतं. रूम वर जायच्या आधी आम्हाला तिथे अशा प्रकारे चेसबोर्ड दिसला त्यामुळे अखिलेश खुश. त्याच्याच बाजूला आहे हे रेस्टॉरंट आणि हा परत समोरून दिसणारा व्ह्यू, कमाल. आता आपण रूम बघूया. रूम मध्ये एंटर झाल्यावर मोठी डिलक्स रूम असते ती आहे किंग साइज बेड. रूम बघताय तुम्ही किती मोठी आहे. केटल, टीव्ही, एसी हे सगळं आहेच. त्याचबरोबर इथे एक छोटासा फ्रीज होता. इथे कबड आहे आणि कबड मध्ये लॉकर सुद्धा आहे. तुम्ही काही तुमच्या इम्पॉर्टंट गोष्टी असतील तर तिथे लॉक करून ठेवू शकता. आणि इथे समोरच आहे तो पूलचा व्ह्यू. इथे दोन पूल आहेत आणि हे मोठं वॉशरूम. जरा फ्रेश झालो, जेवलो, झोप वगैरे काढली आणि त्याच्यानंतर मस्त आवरून फोटो बिटो काढून त्याच हॉटेलकडनं बाईक रेंटवर घेऊन तिथून आम्ही एक तासाचा जर्नी करून पोचलोय ग्रँड हयात या हॉटेलला. का आलोय हेही तुम्हाला सांगेन, पण आधी आपण थोडस ग्रँड हयात हॉटेल बघूया. गोव्याचा जेव्हा आमचा प्लॅन ठरला तेव्हाच आम्ही फ्लाइंग डाईंगचं बुकिंग केलं होतं. आता फ्लाइंग डाईंग म्हणजे काय ते सांगते. 160 फूट वर जाऊन आपण काही जेवणार होतो. अगदी जेवणार असं नाही, थोडं ब्रंच सारखं आम्ही बुक केलं होतं. इथे डिनर आणि लंच सुद्धा करता येतो. क्रेनच्या साह्याने आपल्याला 160 फूट वर नेलं जातं आणि 360 डिग्री हे हॉटेल फिरतं. कमाल एक्साइटमेंट होती आता आमच्यामध्ये. आणि इकडे 2 शेफ, 1 फोटोग्राफर आणि 1 मॅनेजर असतातच. सेफ्टी खूप व्यवस्थित आहे त्यामुळे तसं काही घाबरलो नव्हतो. आणि आता हळूहळू हळू आम्ही असे वर जात होतो आणि 160 फूट पर्यंत गेल्यावर थांबलो. माय गॉड, कमाल व्ह्यू आहे हा तुम्ही इथे बघताय. आणि प्रत्यक्षात तर अजूनच कमाल वाटत होता. मस्त हवा, बाजूला समुद्र, झाड आणि हे सगळं छोटं छोटं दिसत होतं. वाव, कधीही गोव्याला गेलात नक्की, अगदी नक्की फ्लाय डायनिंगचा अनुभव घ्यात.
इथे प्रोफेशनल फोटोग्राफर ही असतात, त्यामुळे आपल्याला ते छान छान पोजेस सांगतात आणि आपण फोटो काढून घ्यायचे। अर्थात हे ही आपल्याला पेड करावे लागतात नंतर, जेवढे तुम्ही फोटो काढाल त्याचे काही अमाऊंट ठरलेली असते। त्याच्यामुळे इथे छान मस्त फोटो सेशन केलं। आता इथे जर तुम्ही लहान मुलाबरोबर येत असाल तर 3+ म्हणजे 3 वर्षाहून जी मोठी मुलं असतील त्यांनाच इथे अलाउड केलं जातं। फोर्टी फाइव मिनिट आम्ही वर होतो, कसा वेळ गेला आम्हाला समजलंच नाही। आणि आता फायनली क्रेननी अगदी हळूहळू आम्ही खाली आलो। वाव, कमाल एक्सपीरियन्स, कमाल। परत एकदा नक्की सांगेन, कधीही गोव्याला गेलात तर फ्लाय डायनिंग नक्की करा। तिथून मग आम्ही निघालो, ते परत आलो कालंगूट बीचला। ठरवलं की बीच बघितला नाहीये, रात्री बीच कसा दिसतो हे बघूया म्हणून आता आलोय, किंवा आता चाललोय कालिंगूट बीच बघायला। गोव्याच्या बीचची वाईब्सच काही वेगळी आहे। मस्त गार वारा, बाजूला लाइटिंग, कमाल। बीच वर फोटो वगैरे काढले, हॉटेलला जाऊन जेवलो आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बघताय, हे दुसऱ्या दिवशी आम्ही स्विमिंग पूल मध्ये भरपूर मज्जा केलेली आहे। थोडं हॉटेलही तिकडचं एक्सप्लोर केलं आणि नंतर गोव्याला बाय बाय करून परतीच्या प्रवासाला लागणार होतो। येताना आम्ही विस्टा डोमनी येणार होतो, त्याच्यामुळे त्याचाही मी व्हिडिओ करणार आहे, व्लॉग केलेला आहे। स्टे ट्यून। आणि हा व्हिडिओ कसा वाटलाय मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।